नमस्कार, शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। आज आपण शेजवान नूडल्स अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी प्रथम आपण नूडल्स बॉईल करून घेणार आहोत। त्यासाठी इथं मी प्रथम एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि इथं मी चायनीज नूडल्स घेतलेले आहेत, ते यामध्ये टाकून व्यवस्थित आपण याला शिजवून घेणार आहोत। आपले नूडल्स 5 मिनिटात व्यवस्थित शिजलेले आहेत, ते पाहण्यासाठी तुम्ही एक नूडल घेऊन खाऊनही पाहू शकता किंवा असं तोटलं तर ते म्हणायचं की आपले नूडल्स व्यवस्थित शिजलेले आहेत। आता आपण गॅस बंद करून याला यातलं पाणी गाळून घेणार आहोत। नूडल्समधील पाणी काढण्यासाठी मी इथं भांड्यामध्ये एक चाळणी ठेवलेली आहे, त्यामध्ये आपले बॉईल केलेले नूडल्स टाकून घ्यायचे। यावरती आपण थंड पाणी टाकायचं, म्हणजे आपले नूडल्स ओव्हरकुक होणार नाहीत। तर यावरती आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहे, म्हणजे आपले नूडल्स एकमेकांना असे चिटकून बसणार नाहीत, ते व्यवस्थित असे सुट्टे राहतील। आता ह्या नूडल्सला आपण थंड करायला ठेवूया आणि आपण नूडल्ससाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे, पॅन अगदी छान गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं, तेल आपलं व्यवस्थित तापलं की त्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला लसूण, लसूण छान परतत आला की यामध्ये आपण बारीक चिरलेलं आलं, आलं लसूण आपलं छान परतून झालेलं आहे। यामध्ये आता आपण उभा चिरलेला कांदा, उभा चिरलेली शिमला मिरची, तुम्हाला जर बारीक हवी असेल तर तुम्ही ही बारीकही चिरू शकता, उभा चिरलेला टोमॅटो, हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे। हाय फ्लेमवरच या भाज्या आपण परतून घ्यायच्या आहेत, ह्या जास्त आपल्याला शिजवायच्या नाहीत, कारण ह्या क्रंचीच अशा खाताना लागायला हव्यात। फ्लेम आपली हायच ठेवायची आहे। आता यामध्ये आपण सॉसेस टाकून घेणार आहोत। प्रथम इथं 2 टेबलस्पून टोमॅटो केचप घेतलाय, तो टाकून घ्यायचा। त्यानंतर 2 चमचे शेजवान सॉस किंवा शेजवान चटणी, त्यानंतर 2 चमचे सोया सॉस, चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये कोबी चिरून घेतलेला आहे उभा, तोही थोडा टाकून घ्यायचा, थोडा आपण गार्निशिंगसाठी ठेवणार आहोत, तोही हलकासा ह्यामध्ये परतून घ्यायचा। आपलं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये आपण ज्या नूडल्स बॉईल करून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकून घ्यायच्यात।
आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपला मसाला आणि नूडल्स व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। अशा प्रकारे आपले शेजवान नूडल्स खाण्यासाठी तयार झालेले आहेत। वरून थोडासा बारीक केलेला कोबी टाकून घ्यायचा। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। अशा छान छान रेसिपी तुम्हाला नक्की पाहायला मिळतील। धन्यवाद।